सर्वांना सादर दंडवत। आजच्या लीळा मंथनामध्ये अहिंसा परमो धर्म हे तत्व स्वामींनी कसं पालन केलं हे आपण बघणार आहोत। स्वामींनी अहिंसा ह्या तत्वाचं पालन करत असताना त्या तत्वाचं पालन करणं म्हणजे नेमकं कसं करायचं याची आपल्याला शिकवण लीळा चरित्रात दिलेली आहे। अहिंसा फक्त स्वतःच पाळायची नाही, हिंसा फक्त स्वतःच करायची नाही, तर जो करणारा आहे त्याच्याही सहवासात राहायचं नाही। ज्या ठिकाणी हिंसा झाली तिथे थांबायचं नाही हे स्वामी आपल्या या चरित्रांमधून सांगतात। हिंसक माणसासोबत राहिल्याने काय होतं आणि आपल्याकडून थोडीफार छोटीफार हिंसा झाल्याने काय होतं हे आपल्याला बघावं लागेल। आपण अहिंसा पालत करत असताना स्वामींनी सांगितले की बाबांनो साधकांनो तुमच्याकडून मुंगीची सुद्धा हिंसा झाली नाही पाहिजे, तुमच्याकडून मुंगी सुद्धा मारली नाही पाहिजे। आता मुंगी मारल्यानं खूप मोठी हिंसा खूप मोठी गोष्ट होते का? आणि हिंसेशिवाय जगात जागाच नाही। मात्र तृणामुंगीची हिंसे काठिण्य ये मानसे ते बीज जाय नित्य नरक अविनाश नित्य नरक। माणसाने जर मुंगीची हिंसा केली झाड पाला तोडला तर ती मनात कठोरता येऊन माणसाकडून परमेश्वराचं ही हनन परमेश्वराची ही हिंसा घडून नरक निष्पन्न होऊ शकतात। मग ज्याच्या सोबत राहिलो त्याचं ते काठिण्य पाहून त्याची ती वागण्याची उठण्याची बसण्याची रीत बघून आपल्याही मनात ती भावना संचरेल म्हणून त्याच्याही सोबत राहू नये। अहिंसा तत्वाचा खऱ्या अर्थाने स्वामींनी जो वसा घेतला होता तो पुरेपूर आपल्या पूर्ण चरित्रात पाळलेला आपल्याला दिसतो। स्वामी किष्किंधा पर्वताकडून उत्तर बाजूला चाललेले आहेत, तिकडे जात असताना रस्त्यामध्ये एक अन्य साधू अन्य संन्यासी भेटतात। त्यांचं नाव असतं घोडाचुडी शिष्य, त्यांच्या गुरुचं नाव असतं घोडाचुडी म्हणजे घोड्याची मान असा संदर्भ काहीतरी आहे। तर त्या गुरुचे शिष्य ते घोडाचुडी शिष्य स्वामींना भेटतात, दर्शन होतात आणि विचारतात देवा तुम्ही कुठे चाललात। स्वामींना भेटल्यानंतर कुणालाही बोलावंसं आपलंसं त्यांच्या सहवासात राहावंसं वाटत असायचं बऱ्याच जणांना। आणि मग विचारलं देवा कुठे चाललात, देवाने सांगितलं मान्यत की आम्ही उत्तर दिशेला चाललेलो आहे। त्या संताने त्या साधूने स्वामींना सांगितलं देवा आम्ही किष्किंधा पर्वताकडे चाललेलो आहे, चला बरं आपण जाऊयात, खूप छान पर्वत आहे, इतका छान आहे की मोठमोठी झाडं आहेत मोठमोठी वनं आहेत, तिथे ऋषी मुनींना साधकांना संन्याशांना जे तपश्चर्या करण्यासाठी आवश्यक वातावरण असतं तसं आहे, तिथे वाली सुग्रीवांची देवळंही आहेत, तिथं माणसाने एवाडले तिथे माणसाने आवडले वानर आहेत घोड्याने आवडले वानर आहेत, तिथं आमचे गुरु घोडाचुडी आहेत, चला जाऊयात। त्याने त्या सर्व भागाचं त्या प्रदेशाचं वर्णन असं केलं की देवालाही तिथे जाण्याची इच्छा झाली। देवांनी आपला पुढे जाण्याचा बेत रद्द केला आणि त्याच्यासोबत स्वामी निघाले। या देवाला आपण एखादी गोष्ट सांगितल्यानंतर देवाने ती ऐकणं ज्याला कन्व्हेन्स करणं म्हणतो ते खूप अवघड असतं, माणसांना कन्व्हेन्स करणं अवघड असतं। त्याने देवांना रस भरला, त्यांना देवाला रस भरला म्हणजे त्यांना देवाला येण्याची प्रवृत्ती व्हावी इतकं वर्णन करून सांगितलं। आमच्याकडे जेव्हा लोकपंथाच्या संदर्भातली माहिती घ्यायला येतात आम्ही कोणाला उपदेशाला दीक्षेला कुठल्या विधीला तयार करताना कन्व्हेन्स करणं समोरच्याला किती अवघड असतं, सहज शक्यही नसतं आणि खूपच अवघडही नसतं। मात्र याने देवाला माहिती ज्यानं निर्माणच केलेलं आहे त्याला त्यानं वर्णन करून यावंसं रस भरला आणि यावंसं वाटावं असं तयारी मनात तयारी केली त्यांच्या। स्वामी त्यांच्यासोबत निघाले, स्वामी त्यांच्यासोबत निघाले, दरकोस दर मुक्काम करत स्वामी किष्किंधा पर्वताकडे निघाले। स्वामी क्रम सकाळी चालायचं
दुपारी भिक्षा मागायची, दुपारच्या वेळेस कुठेतरी बसायचं आणि संध्याकाळी कुठेतरी मग काम करायचं, झाड देऊळ बघून मग काम करायचं. ते घोडाचुडी शिष्य स्वामींना दंडवत करून रोज चाटणी, म्हणजे त्यांच्याकडे आपल्याकडे भिक्षा मागून ती नदीवर खाणं, देवाचा उपहार दाखवणं. स्वामी तर उपहार दाखवत नव्हते, मात्र स्वामीजी भिक्षा आहे ती नदीच्या काठावर जाऊन खडकावर जाऊन खायचे. आणि त्या घोडाचुडी शिष्य, ते जे संन्यासी होते, त्यांचा विधी असा होता, जाग्यावर घेतलं का तिथंच चाटून घ्यायचं, चाटणी करायची, जे काही मिळालं ते तिथंच खाऊन घ्यायचं, पुढच्या घरी हातात घेऊन झोळी पात्र असलं काहीच करायचं नाही, असा त्यांचा विधी होता. ते नेहमी स्वामींना विचारून जात. मात्र एक दिवस काय माहिती त्यांचं दुर्दैव कसलं उदयाला आलं, त्या दिवशी ते देवाला चाटणी करण्यासाठी जाताना विचारून गेले नाही, नपुसतच गेले, न विचारताच गेले. एकाच टायमेला दुर्दैव जेव्हा रांगेने येतं ना, त्यावेळेस माणसाला स्वतःला सांभाळणं खूप अवघड असतं. ज्याला आपण बॅड पॅच म्हणतो, साडेसाती म्हणतो, ते सगळी कामं एकदाच अडतात. सगळी संकटं, दुःख, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, सगळी दुःख एकदाच येतात, सगळी संकटं एकदाच येतात. त्यावेळेस स्वतःला सांभाळणं अवघड असतं, त्यातून वाचवणं, स्वतःला वाचणं अवघड असतं. या ठिकाणी काहीसं असंच झालेलं आहे. जसं एखादा माणूस वाळवंटातून भर उन्हात 12 वाजता 1 वाजेच्या भर उन्हात चालतोय, खूप तहान लागली, जवळपास कुठे पाणी नाहीये, आणि पाणीही नाही आणि कुठे त्याला झाड सावली दिसत नाही, आणि वरून एवढं ऊन तापतंय, पाणी नाही आणि त्याचं टक्कल आहे, तो टकला माणूस आहे. इकडून तिथून त्याला एक दूर झाड दिसतं, त्या झाडाखाली जाऊन थोडा वेळ बसतो आणि तेवढ्यात त्याच्या डोक्यामध्ये वरून त्याच्या टकलामध्ये नारळ पडतं. किती अवघड आहे ना, किती अवघड आहे. यालाच म्हणतात संकटांची मालिका आहे ना, यालाच म्हणतात बॅड पॅच, तुम्ही काय साडेसाती वगैरे ते म्हणता. इथे काहीस घोडाचुडी शिष्याचं असंच झालं म्हणावं. भाग्य उदयाला आलं होतं, देवाचं सन्निधान मिळालेलं होतं, तो जगाचा नियंता आहे, बनाने मन का मंदिर. ऋषीमुनी ज्याच्या साठी, ज्याला आपल्या हृदयात मंदिर बनवून बसवण्यासाठी मोठ्या मोठ्या गुहांमध्ये, गुफांमध्ये, दऱ्या खोऱ्यांमध्ये जाऊन वर्षानुवर्ष तपश्चर्या ध्यान धारणा करता, तो परमेश्वर या घोडाचुडी शिष्यांना सहज मिळाला होता. मात्र त्यांचं दुर्दैव आज आडच आलं होतं, स्वामींना न विचारता ते भिक्षेला गेले. ज्या घरी चाटणी करायला गेले त्या बाईला दुर्बुद्धी सुचली की अरे उठसूट निस्ताई हे भिकारी साधू संत लोक मागत असतात. खूप लोकांचं असंच म्हणणं असतं, अरे निस्ते भिकारी आहेत, समाजाला ओझं आहे यांचं, काम करत नाही, कष्ट करत नाही, भीक मागून खातात. पण त्यांचं देणं काय असतं, त्यांचं समाजाप्रती योगदान काय असतं, हे सर्वसामान्य लोकांना लक्षात येत नाही, कळत नाही. बिघडलेला समाज सुधारवण्याचं काम संत साधू संन्याशी करत असतात. मनाने खचलेल्या माणसाला जागेवरती कणखर बनवण्याचं काम साधू संत करत असतात. त्या बाईला वाटलं की अरे हा भीक मागतो, चांगला तरणा ताटा दिसतोय, याला भीक मागायला का आला, भीक नाही मागायला पाहिजे याने, बघूयात हा जर एवढा भीक मागून खातो याचं सामर्थ्य बघूयात. आणि त्या दिवशी तिने एकदम उकळत असलेली चुलीवरची गरम गरम आंबील म्हणजेच कढी त्याच्या हातावरती टाकली, चरकन जळला, त्याचा हात जळला, बोलला काहीच नाही, पटकन पिऊन टाकलं, हातही जळला, तोंडही जळलं, पटकन पिऊन टाकलं. तिच्या मनातला भाव ओळखला, माझं सामर्थ्य तुला बघायचं आहे, माझं सामर्थ्य बघायचं आहे, ठीक आहे बघ. जळालेल्या त्या चटका बसलेल्या हाताने तो हात त्याने त्या घराच्या चौकटीला पुसला आणि म्हटला जल जाव. क्षणात तिथं उबाळा, तिथं आग पेटली, आग लागली. बाईच्याही लक्षात आलं, प्रसंग हातातून गेला होता आणि हा संन्याशी पुढे चालू लागला. हा एका घरानं दुसऱ्या घरानं अवघं गाव त्या आगीनं व्यापलं, अवघ्या गावात गोंधळ झाला. यामध्ये माणसं जळत होती, यामध्ये गुरंढोरं जळत होती, यात सगळे प्राणी पक्षी, त्या गावात निवास करणारे सगळेच जळत होते. जीव जंतू कित्येक जळत होते, सगळा हाहाकार मारले मारले जात. मात्र हा
अभिमानाने स्वामींकडे येत होता. गोंधळ उडालेला होता सगळ्या गावात. आगीचे लोळच्या लोळ उठत होते आणि हा स्वामींकडे येत होता. स्वामींकडे आल्यानंतर स्वामींना विचारतो, देवा हा गोंधळ कसला आहे तुम्हाला माहिती आहे का? स्वामी डोळ्यांनीच विचारतात, कसला आहे रे बाबा, कसला आहे हा गोंधळ, कसला आहे? तो सांगतो, देवा मी एका घरी चाटणी करायला गेलो आणि त्या बाईनी माझी खोड काढली, माझं सामर्थ्य बघण्यासाठी गरम गरम आंबेल कढी माझ्या हातावर टाकली आणि मी तोच हात तिथे पुसला आणि जल जाव म्हटलं, ती आग लागली आणि त्या आगीमुळं सगळं गाव जळतंय. स्वामी अतिशय खिन्नपणे अतिशय दुःखित होऊन म्हणतात, महात्मे हो येसनी हिंसा खिन भरही घृणानुपजे. अरे एवढी मोठी तुम्ही हिंसा केली, अख्खं गाव जाळलं तरी तुम्हाला थोडी सुद्धा त्यांची कीव वाटली नाही? संन्यासी आहात तुम्ही महात्मे, संन्यासी आहात, साधू आहात. तुमच्याकडून एवढं मोठं दुष्कृत्य घडलेलं असताना तुम्ही भूषणाने कौतुकाने मला सांगताय हा गोंधळ कसला आहे. बघा, एखाद्यानं मोठा ऍक्सिडेंट करून यावं झालेलं नाही, करून यावं आणि वरून सांगा बघा कशी गाडी ठोकली मी, कसे माणसं मारले. स्वामी इतकी खिनभर. स्वामीने खरं तर या ठिकाणी खूप रागवायला हवं होतं, खवळायला हवं होतं. अरे तू महात्मा आहे, तू संन्यासी, तुला लाज वाटत नाही का? अरे संन्यासी असं म्हणायला पाहिजे होतं. स्वामी म्हणतात, महात्मे हो एवढ्या मोठ्या मनाविरुद्ध घडलेल्या घटनेतही, मनाविरुद्ध घडलेल्या प्रसंगातही स्वामी त्यांना महात्मे म्हणतात. किती मोठं स्वतःवर कंट्रोल, अर्थात तो परमेश्वर आहे हे आपल्याला सांगायचंय देवांना. परिस्थिती कशी असू द्या, तुमच्या मनाविरुद्ध प्रसंग घडलेला असू द्या, तुमच्या मनाविरुद्ध घटना घडलेली असू द्या, काहीही असू द्या, मात्र स्वतःची मनस्थिती ढळू देऊ नका. स्वतःला सांभाळा, स्वतःच्या वाणीवरच स्वतःच्या मनावरच संयम सोडू नका, हे स्वामीनं सांगायचं. स्वामी म्हणतात, महात्मे हो एवढी मोठी भूत हिंसा इतक्या लोकांना जाळलंस आणि थोडी सुद्धा किंवा नाही. आता मी तुमच्या सोबत थांबणार नाही. स्वामी त्या घोडाचोरीच्या शिष्यांना म्हणतात, आता मी तुमच्या सोबत पुढे येणार नाही. आणि आणि एवढं एवढं करून एवढ्या लोकांना जाळून एवढं गाव जाळून तुम्हाला की उत्पन्न झाली नाहीच नाही, वरून हसत आलात, खूप मोठं काहीतरी कृत्य केल्यासारखं हसत आलात कौतुकानं. वाईट आहे, आता मी तुमच्यासोबत येणार नाही. स्वामींचं सन्निधान मिळालेला तो घोडाचोडी शिष्य पश्चातापला, पण वेळ निघून गेली होती. चुकी लक्षात आली, देव नाराज झाले, देव सोडून जाणार कळलं, पण आता त्याला झालेल्या त्या घटनेला तो काहीच करू शकत नव्हता, होऊन गेलं. स्वामींनी सांगितलं होतं, आता आम्ही तुमच्यासोबत पुढे येणार नाही, आम्ही आता हे तुमचे सांगाते नाही, आम्ही तुमच्यासोबत येणार नाही. स्वामींचं संन्निधान सहज मिळालं होतं, मागचा जन्माचं पूर्वसंचित नक्कीच असेल त्यांचं, मात्र या जन्मामध्ये सहज मिळालेलं सान्निध्य एका छोट्याशा, त्याच्या दृष्टीने छोट्याशा असलेल्या कृतीने गेलं. कदाचित माहिती नाही पुढे काय काय देवाची सेवा, काय काय देवाकडून त्याला मिळालं असतं, मात्र गेलं असंच होतं. जी गोष्ट सहज मिळते ना, त्याचा आपल्याला महत्वच नसतं. जेव्हा सहजासहजी आपल्या घरी साधू संत येणार असतात ना, येतात ना, त्यावेळेस आपण त्यांचे हवं तसं आदरातिथ्य करतच नाही. ठीक आहे, बाबा येतच राहतात, बाबा येणारच आहे, ह्या पद्धतीने कुठेतरी आपण वागत असतो, पण तो परमेश्वराचा साधक आहे, त्याची पुन्हा भेट होईल की नाही माहिती नाही. आपण स्थानाला जाताना, प्रसाद वंदन करताना, ह्या सगळ्या देवधर्म विधी करत असताना त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं श्रेष्ठत्व, त्याचं महत्त्व जाणून करत नाही. मिळालंय ठीक आहे, जसं एखाद्या करोडपती मुलाच्या बापाच्या मुलाला पैशाची किंमत नसती, तो असाच उडवतो, पण ज्यांना शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्या माणसाला त्या संपत्तीची, त्या पैशाची कदर असते.
तसंच महानुभाव पंथ मिळालाय, परमेश्वराची भक्ती मिळाली, परमेश्वराच्या नामधारकाच्या घरात आपण आलेलो आहे, परमेश्वराचं उपदेश मिळालेला आहे, परमेश्वराचे साधक चतुरी साधनाचं सहवास आपल्याला मिळतो, ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. मात्र त्या गोष्टीचं आपल्याला तितकं महत्त्व असतं का? घोडाचुडी शिष्यासारखंच आपण कुठला तरी अविधी आचरून या परमेश्वरापासून दूर जाणार आहोत, किंवा कुठला तरी अविधी आचरून आपल्यापासून परमेश्वर थोडाफार जवळ आलेला असेल तो दूर जाणार, दूर निघून जाईल, असं आपलं कृत्य घडू नये, असं आपलं कृत्य घडू नये. हिंसेचा हा एक उदाहरण आहे. देव आल्यानंतर देव सोडून गेला हिंसेनं, हिंसा तर आपल्याकडे, म्हणून तर हिंसा खूप कठोरपणे पाळल्या जाते. अगदी साधू संत मार्गातील मार्गात असताना झाडाचं पानही तोडत नाही, मुंगीही मारत नाही. त्याचं कारण हेच की देवाला हिंसक माणूस आवडतच नाही. हिंसकापासून दूर राहा. हिंसा करणाऱ्या पारध्यांनाही स्वामींनी अहिंसक बनवलं होतं आणि सशाचं रक्षण केलं होतं. आपणही त्याच परमेश्वराचे भक्त आहोत, आपणही तसाच प्रयत्न करूया, तसाच बनण्याचा प्रयत्न करूया.